अपना भिडू बच्चू कडू असं म्हणत कायमच आपला आप राखून असलेले नेते अशी बच्चू भाऊंची ओळख. यंदाही लोकसभा निवडणुकीत अमरावतीच्या राजकारणात तेच केंद्रस्थानी आहेत. सुरुवातीला भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होईल असं चित्र होतं, पण बच्चू भाऊंनी ऐनवेळी दिनेश बोब यांना रिंगणात उतरवलं, त्यामुळे ही लढत तिरंगी झाली. या लढतीत भाजपने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आणि तरुणाईमध्ये नवनीत राणांची असलेली क्रेज यावरती मतं मिळवण्याचा प्रयत्न केला, तर काँग्रेसनं दलित मुस्लिम आणि कुणबी मतांची मोट बांधण्यासाठी धडपड केली. याच प्रयत्नात आणि धडपडीत दिनेश बोब यांना किती मतं मिळणार हा सध्या अमरावतीच्या राजकीय चर्चेतला हॉट टॉपिक बनलाय. यातही मेळघाट, दर्यापूर, तिवसा आणि अचलपूर इथं झालेलं मतदानही निर्णायक ठरणार आहे. तर पाहूयात या अमरावती मतदारसंघामध्ये सध्या नेमकं काय वातावरण आहे ते. नवनीत राणा यांनी गत 3 वर्षांपूर्वीच हिंदुत्वाचा झेंडा उंचावत आपली दिशा स्पष्ट केली होती, त्यामुळे नवनीत राणा याच भाजपच्या उमेदवार असतील हे स्पष्ट होतं आणि त्याप्रमाणे त्या उमेदवारही झाल्या. राणा आणि एकूणच भाजपने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती बराच भर दिला. याशिवाय तरुणांमध्ये आणि महिलांमध्ये असलेली क्रेज यावरही राणांनी मतदान खेचण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी प्रचारासाठी इथं हजेरी लावली. यातून त्यांनी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. स्वतः राणा, रवी राणा, अनिल बोंडे, प्रवीण पोटे पाटील यांनी राणांसाठी प्रचार यंत्रणा राबवली. तर यंदा काँग्रेसनंही ही जागा हट्टाने उद्धव ठाकरेंकडून मागून घेतली आणि बळवंत वानखडे यांना उमेदवारी दिली. वानखडे यांचा सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये असलेला वावर, शेतकऱ्यांशी असलेली नाळ याचा फायदा होईल असा कयास काँग्रेसने लावला. बळवंत वानखडे यांच्यासाठी राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार या नेत्यांच्या सभाही झाल्या. याशिवाय आमदार यशोमती ठाकूर, सुलभा घोडके यांनीही त्यांचं काम केलं. बबलू देशमुख यांच्यासारख्या नेत्यांनीही वानखडेंसाठी कष्ट घेतले. तर शेवटच्या दिवसापर्यंत या मतदारसंघात दलित, कुणबी आणि मुस्लिम मतांची मोट बांधण्यासाठी काँग्रेसची धडपड सुरू होती. या मतदारसंघात सुरुवातीला नवनीत राणा आणि बळवंत वानखडे अशी लढत होईल असं चित्र होतं, पण अखेरच्या क्षणी बच्चू कडू यांनी या निवडणुकीत खरी रंगत आणली. राणा दाम्पत्याला धडा शिकवायच्या उद्देशाने प्रहारने लोकसभेच्या रिंगणात उडी घेतली. शिवसेनेच्या ठाकरे पक्षाकडून तयारी करणाऱ्या दिनेश बोब यांना उमेदवारी दिली. बच्चू भाऊंनी त्यांच्या स्टाईलने प्रचार यंत्रणा राबवली. भाजपला अंगावर घेत नवनीत राणा यांच्या विरोधात टीकेचा रोख ठेवला, त्यामुळे भाजपकडे जाणारी मतं ही वळवल्याची चर्चा आहे. पण राणा आणि वानखडे यांच्याऐवजी दिनेश बोब यांच्या रूपाने मतदारांना पर्याय मिळाला, त्यामुळे काँग्रेसचीही काही मतं विभागली गेल्याचं सांगितलं जाते. सायन्स कोर मैदानावर झालेल्या वादानंतरही बच्चू भाऊंनी चांगली सहानुभूती मिळवली होती. या सगळ्यामुळे ही मतं नेमकी कोणत्या भिडूला आमदार करणार याचं उत्तर आपल्याला 4 जूनलाच समजून येईल. आता या मतदारसंघामध्ये नेमकं कोणत्या ठिकाणी किती मतदान पार पडले त्याचाही आराखडा घेऊयात. 2019 नवनीत राणा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन निवडून आल्या होत्या. त्यावेळी आघाडीच्या नेत्यांनी अमरावती, तिवसा आणि दर्यापूर या मतदारसंघांमध्ये राणांना घसघशीत आघाडी मिळवून दिली होती. या तिन्ही मतदारसंघात सध्या काँग्रेसचेच आमदार आहेत. इथं मतदानही चांगलं झाले. अमरावतीमध्ये 57.51%, तिवसामध्ये 64.14% आणि दर्यापूरमध्ये 66.68% अशी मतदानाची टक्केवारी आहे. त्यामुळे यंदा या तीनही मतदारसंघातून आघाडी मिळवताना राणांना अडचण येऊ शकते. अचलपूरमध्ये 68.84% मतदान झालेलं असलं तरीही इथून दिनेश बोब पुढे आणि 2 नंबरला बळवंत वानखडे राहण्याची शक्यता आहे. गतवेळी मेळघाटमध्येही राणांना 11,000 आघाडी मिळाली होती. यंदा मेळघाटमध्ये प्रहारचे अर्थात बच्चू कडू यांच्या पक्षाचे 2 आमदार आहेत. उमेदवार दिनेश बोब हे सुद्धा मेळघाट या परिसरातीलच आहेत, त्यामुळे इथली यंत्रणा बोब यांच्यासाठी नवीन नाहीये. यंदा मेळघाटमध्ये सगळ्यात जास्त म्हणजेच 79.55% मतदानाची नोंद झालीये. हे मतदान आता नेमकं कुणाच्या पारड्यात जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. हा वाढलेला टक्का मतदारसंघात परिवर्तन घडवणार अशी शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करतायत. आता नवनीत राणा यांचं टेन्शन वाढण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे बडनेरा मतदारसंघात झालेलं कमी मतदान. अमरावती लोकसभेतील 6 पैकी बडनेरा मतदारसंघात सगळ्यात कमी म्हणजेच 55.78% मतदानाची नोंद झालीये. हाच मतदारसंघ रवी राणा यांचा बालेकिल्ला समजला जातो, कारण इथून ते मागच्या 3 टर्नपासून आमदार आहेत. गतवेळी नवनीत राणांना इथून आघाडी मिळाली नव्हती, त्यामुळे यंदा इतर मतदारसंघातील परिस्थिती पाहता बडनेरा मधून आघाडी मिळवण्याचा राणांचा प्रयत्न होता. मात्र मतदानच कमी झाल्याने त्यांच्या या प्रयत्नांना सुरुंग लागण्याची शक्यता आहे.
आता या मतदारसंघातील महत्वाचा मुद्दा असा उपस्थित राहतो की राणांना भाजप नेत्यांनी मदत केली आहे का, कारण भाजप आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचा छुपा विरोध ही राणा यांच्यासाठी सगळ्यात मोठी अडचण ठरली आहे. राणा दाम्पत्यांनी मागच्या 5 वर्षाच्या काळात अमरावतीतील महायुतीतील जवळपास सर्वच प्रमुख नेत्यांसोबत वाकडं घेतलं. भाजपचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील आमदार प्रवीण पोटे पाटील आणि राणा दाम्पत्याचं फारसं जमत नाही. प्रवीण पोटे हे अमरावतीचे पालकमंत्री असताना रवी राणा आणि प्रवीण पोटे यांच्यात खटके उडाले होते. राणा यांनी पाटील यांना अर्वाच्य भाषा वापरली होती आणि पोटेंना बालकमंत्री असंही संबोधलं होतं. श्रीकांत भारतीय यांचे बंधू आणि भाजपचे नेते तुषार भारतीय यांनीही राणांच्या उमेदवारीला विरोध केला. विधानसभा निवडणुकीच्या वेळी तुषार भारतीय आणि रवी राणा यांच्यात वाद झाला होता. शिवसेना नेते आनंदराव अडसूळही राणांच्या प्रचारात दिसलेले नाहीत. हे जुने वाद आणि वैर यामुळे भाजप नेत्यांनी नवनीत राणांना कितपत मदत केली असावी याविषयी शंकाच आहे. शिवाय मतदान केंद्राबाहेर सुद्धा भाजपच्या कार्यकर्त्यांच्या अल्प उपस्थितीची ही चर्चा चांगलीच रंगली होती. आता वंचित मधील फूट ही काँग्रेसच्या कितपत पथ्यावर पडणार हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. सुरुवातीला वंचित बहुजन आघाडीने अमरावतीत उमेदवार जाहीर केला होता, पण आनंदराज आंबेडकर यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली. वंचित आणि MIMनेही त्यांना पाठिंबा दिला, त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या बळवंतवान खडे यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आलं आणि त्यानंतर काँग्रेसच्या प्रचारात त्यांनी सहभाग घेतला. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीत पडलेली ही फूट काँग्रेसच्या पथ्यावर पडणार असं राजकीय जाणकार सांगतात. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आनंदराज आंबेडकर ही कुणाची मतं खातात, कारण अमरावती लोकसभा मतदारसंघात दलित, मुस्लिम, आदिवासी आणि कुणबी अशा सर्व समाजातील मतदार आहेत आणि इथं खरी लढत ही भाजप आणि काँग्रेसमध्ये. पण इथली दलितांची संख्या आणि राजाराम गवई यांची पुण्याई लक्षात घेता आनंदराज आंबेडकर हे कुणाची मतं खातात त्यावर इथला खासदार ठरणार आहे असं राजकीय विश्लेषकांचं सांगणे. गतवेळी वंचित बहुजन आघाडीच्या गुणवंत देवपारे यांनी 67,000 एवढी मतं मिळवली होती, तर आनंदराव अडसूळ यांचा अवघ्या 36,000 मतांनी पराभव झाला होता. आता मंडळी, याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारखंच प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.